पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कोकण पदवीधरसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप मित्रपक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचा अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय झाला आहे. जवळपास 24 तास चाललेल्या मतमोजणीचा निकाल शुक्रवारी पहाटे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपचे विजय शिलेदार निरंजन डावखरे यांचे अभिनंदन केले. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीच्या वातावरणात झाली. सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपचे ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना 32,831 मते मिळून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे संजय मोरे यांना 24,704 आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांना 14,821 मते मिळाली. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 72.35 मतदान झाले होते. नेरुळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवनात या निवडणुकीची मतमोजणी जवळपास 20 तास चालली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जगदीश पाटील यांनी भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांना विजय घोषित केले. नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून जेव्हापासून आम्ही काम करतो आहे तेव्हापासून या कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी सातत्याने विजयाच्या दिशेने चालली आहे आणि भारतीय जनता पार्टीची घोडदौड यानंतरसुद्धा अशीच विजयाच्या दिशेने नक्की जाईल यात काही शंका नाही. मुंबईतील मी कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय हा आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नाही, या मतदारसंघामध्ये जी केलेली कामं होती त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेबांचा जे आतापर्यंत केलेलं त्यांच्या साहेबांच्या वरती लोकांचं प्रेम आणि त्यांचं केलेलं कामावरचं विश्वास त्याचबरोबर डॉक्टर साहेबांच्या मित्रपरिवारावर सगळ्यांचा आशीर्वाद करेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चव्हाण साहेब आहेत, सरदार साहेब आहेत, सर्व कार्यकर्ते या लोकांनी ज्या ताकदीने काम केलं त्याच्यामुळे निश्चितपणे यश हे आम्हाला अपेक्षित होतं आणि यश हे आम्हाला प्राप्त झालं.